हाय मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा जो ब्लाऊज दिसत आहे याच्या फक्त 2 ते 3 मापावरून पूर्ण ब्लाऊज आपण कसं कटिंग करणार आहोत आणि ते पण एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊजची कटिंग। तर इथं बघा, हाईट इथं चेक करायची आहे तर तयार हाईट आहे 14 इंचाची। बॅक साईडने हाईट घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण ज्या साईडला हुक लावतो त्या साईडने छातीचं माप घ्यायचं आहे। तर इथं बघा, व्यवस्थित ब्लाऊज प्लेन करायचा आहे। तर ह्या ब्लाऊजला काजे बटन आहेत, तर ज्या बाजूने आपण काजे करतो ना त्या बाजूने आपण इथं माप घ्यायचं आहे। बघा, गळा ते बरोबर व्यवस्थित जिथं बाहीचा जोड आलेला आहे म्हणजे बगलामध्ये, तर माप आलेला आहे इथे 8.5 इंच। म्हणजेच याचा चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 4 भाग करायचे आहेत। तर छाती येते 34। तर इथं आपण कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि आपण मापं टाकणार आहोत। तर आपण फक्त पुढच्या साईडची मापं इथं टाकत आहोत। तर व्यवस्थित बघा माप टाकताना कसं टाकायचं आहे, तर ते बघायचं आहे। तर इथं 14.5 इंच मिळवायचं आहे, म्हणजे 15.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची ठेवायची आहे ही सर्व कटिंग। उंची जर का जास्त असेल तेव्हा कशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी घेणार आहोत, आणि कटोरी जर का तुमची खूप लांब कुळी येत असेल, बघा कधी कधी प्रॉपर कटोरीला गोलाकार येत नाही, अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात ही माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर इथं बघा, आपण संपूर्ण पेपरवरती 15.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे। बघा, व्यवस्थित डार्क करून घ्यायची आहे। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहे आणि हेच मापं उचलून आपण ब्लाऊजवरती ठेवणार आहोत पेपर कटिंग। आणि याचा ब्लाऊज वेअर केल्यानंतर कसा झालेला आहे हे मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे, डायरेक्ट वेअर केलेला ब्लाऊज दाखवणार आहे। कारण का 34 छातीची स्टिचिंग आपण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। तर इथं बघा, गळा रुंदी टाकत आहे मी। तुमचा जर का गळा उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर गळा रुंदी कमी घ्यायची आहे, 2 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे। तिथून पुढे टेप लावलेला आहे आणि ह्याच्यानंतर आपण पुढचा गळा टाकणार आहोत। शोल्डरच्यासाठी पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे लगेच इथे। तर बघा, अशा पद्धतीने गळा मोजायचा आहे, शोल्डरला टेप लावायचा आहे आणि सरळ टेप पकडायचा आहे। तर किती येतो गळा हा असा मेजर करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, 6 इंचाचा गळा आपला इथे आलेला आहे। तर आपण इथं 1/2 इंच मार्जिन पकडून 6.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घ्या। तर बघा, इथे आपण 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। हे कॉमन माप झालं। जर का तुम्हाला याच्यापेक्षा कमी जास्त गळा करायचा असेल तर तुम्ही तो ब्लाऊजवरती पण मोठा करून घेऊ शकता। तर रुंदी जी आहे ना खालची ब्लाऊजची गळ्याची, ती घेतलेली आहे आपण 2.5 इंचाची आणि लाईन अशी परत एकदा आखून घ्यायची आहे। बघा, मी जशी मारती आहे ना तशी आखून घ्यायची आहे लाईन, आणि वरची लाईन पण मारून घ्यायची आहे, मारून झालेली आहे व्यवस्थित। बघा, ही स्टेप बाय स्टेप होणारी कटिंग आहे आणि ब्लाऊज खूप सुंदर बसतो ह्या कटिंगमुळे। अजिबात जो मोंड्यामध्ये फुगा येणं, चुन्या येणं, रिंकल्स येणं हे काहीही प्रॉब्लेम ह्या ब्लाऊजला झालेले नाही इथे। त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित सांगत आहे की माप घेताना व्यवस्थित घ्या। तर इथं बघा, मोंडा खोली घ्यायची आहे आपल्याला इथे 5.5 इंचाची मोंडा खोली आपण घेणार आहोत। इथं पण चेक करून घ्यायचं आहे गळ्यापासून तर 5.5 इंच बरोबर आलेला आहे की नाही। परत एकदा लाईन मारून घ्यायची आहे व्यवस्थित। ह्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छाती आहे 34 इंचाची, तर चौथा भाग येतो 8.5 इंच। तर गळ्यापासून आपण माप घेणार आहोत बघा इथे। तर गळ्याच्या तिथे टेप लावायचा आहे आणि 8.5 इंचावरती बरोबर मार्किंग करायचं आहे बघा। तर ही झाली आपली छाती घेराची खूण 8.5 इंचावरती, आणि त्याच्या पुढे आपण 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजेच बरोबर 10.5 इंचावरती आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे।
आणि हेच मार्किंग खालीपर्यंत करायचे आहे 10.5 इंचाची. तर बघा इथं व्यवस्थित मी जशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे ना, आणि या सरळ लाईन अशा मारून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही कितीही नवीन शिकत असाल तरी पण या पद्धतीने फॉलो केलं तर तुम्हाला ब्लाऊज हा जमणार आहे मैत्रिणींनो. तर या दोन लाईन अशा वरपर्यंत समजण्यासाठी मारलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता माप टाकायचे आहेत. इथे बघा व्यवस्थित बघा, तर इथं माप टाकलेलं आहे क्रॉसपट्टीचं. तर क्रॉसपट्टीचं मागच्या साईडला 3 इंच टाकायचं आहे आणि पुढच्या साईडला टाकायचं आहे 4 इंच. जास्त जर ब्लाऊजला उंची असेल ना तर थोडीशी क्रॉसपट्टी ही वाढवून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की तुमची कटोरी जी आहे ना ती अजिबात लांबकुळी होणार नाही, एकदम प्रॉपर तिला गोलाकार शेप येईल. तर इथं वरच्या साईडला आहे ना तर क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे चुन्या पडत नाही तिकडे कटोरीच्या साईडच्या पार्टला पण. तर बघा आपली इथं क्रॉसपट्टीचा आकार देऊन झालेला आहे एकदम व्यवस्थित. तर ह्याच्यानंतर आपण मोंढ्याचे जे आकार आहेत ते देत आहोत. स्टुडंटला आकार देता येत नाही आहे एवढा पाहिजे तसा, म्हणून मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. बघा तर बॅक साईडचा जो आकार असतो ना तो दाखवत आहे मी तुम्हाला, तो 1.25 इंचावरती द्यायचा आहे. आणि फ्रंटचा जो आकार आहे ना तो द्यायचा आहे 1/2 इंचावरती. तर कटोरी घेतलेली आहे इथे आपण व्यवस्थित बघा, 1.25 इंचाचं मार्क केलेलं आहे दोन ठिकाणी, 1.25 इंच आणि गळ्याचा जो कोपरा आहे कोण आहे तिथून 1 इंचाचं. अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा. तर काही जणींना छातीचा भाग कमी असल्यामुळे कटोरी ही छोटी लावायची असते, तर हे पण ट्रिक तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली कटोरीचा आकार पण देऊन घेतलेला आहे. तर कधी कधी काय होतं की 34 छातीला 5ची पण कटोरी लागते, कधी 5.25ची लागते, तर कधी 4.25ची लागते, ही गोष्ट पण लक्षात आली पाहिजे तुमच्या लेडीज बघितल्यानंतर किंवा त्यांना विचारून घ्यायचं आहे तुम्ही. तर आपण जसं मार्किंग केलेलं होतं ना तसं इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आपल्याला फक्त इथे पार्ट जो लागणार आहे तो फक्त पुढच्या भागाचा लागणार आहे, आणि हा मागचा भाग जो आहे तो तर सोपा असतो, तो डायरेक्ट कापडावरती कट केला तरी पण चालतो. तर इथं बघा आपण क्रॉसपट्टी बाजूला केलेली आहे, त्याच्यानंतर इथे आता कटोरी आणि गळा कट करून घेणार आहोत. तर ही कशी वाढवायची आहे हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. तर ही पद्धत तुम्ही ट्राय करून बघायची आहे कशी वाटते ही पद्धत. सांगण्याची पद्धत आवडत असेल किंवा तुम्हाला ही सोपी वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर बघा इथे आपली कटोरी बाजूला झालेली आहे, साईड पार्ट पण आपण बाजूला केलेला आहे. तर आपण आता दुसऱ्या पार्टवरती ही कटोरी कशी वाढवायची आहे हे बघूया. तर आहे तशी आपण इथे ड्रॉ करून घेत आहोत. जशी कटोरी आपल्याला मिळालेली होती ना तशी मी इथे ड्रॉ केलेली आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण माप वाढवणार आहोत. तर मी अशा पद्धतीने कटोरी वाढवत असते बघा. तर कशीही लेडीज असेल तर तिला ही कटोरी एकदम छान बसते. तर इथं पाहून घ्यायचं आहे दोन्ही साईडला एकदम, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे 1.25 इंचाचं अंतर वाढवलेलं आहे आणि टेप जो आहे ना तो तिरपा लावलेला आहे. इथे बघा गळ्याच्या टोकाला मी 1.25 इंच अंतर वाढवलेलं आहे आणि इथं जिथं आपण कटोरी आणि साईड पार्ट जोडतो ना तिथे मी 1/2 इंचाचं अंतर वाढवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने अंतर हे बरोबर एकाला एक जोडीत आणायचं आहे बघा. एकसारखं कटोरीचा आकार पण व्यवस्थित येतो. त्याच्यानंतर तिरपा टेप लावला आणि 1.25 इंचाचं ते 4.5 इंचाचं अंतर इथं घ्यायचं आहे. कोणाला जर का जी काजे बटन पट्टी असते ना ती कमी हवी असेल ना तर इथं 4.5 इंचाचं घ्या, आणि थोडीशी मोठी लागत असेल तर 1.25 ते 5 इंचाचं घ्या. तर हा पॉईंट जोडला, त्याच्यानंतर याचा आपण मध्य काढत आहोत. तर इथे मध्य मिळालेलं आहे आपल्याला, जितकं येईल तितक्याचा मध्य काढायचा आहे. खाली 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे आणि हे टोकाला टोकाशे जोडून घ्यायचे आहेत बघा. अतिशय सोपी पद्धत आहे, अजिबात घाबरायचं नाही आहे. आणि हे मापं ठेवून तुम्ही कशाही पद्धतीचा ब्लाऊज कट करायचा आहे, म्हणजे कुठल्याही मापाचं ब्लाऊज तुम्ही कट करा ह्या पद्धतीनुसार. तर बघा फक्त काही आडलं तुम्हाला जर काही कळालं नाही तर नक्की कमेंटमध्ये विचारलं तरी पण मी तुम्हाला सांगेल अशा पद्धतीने.
तर बघा इथे आपण गळा पण कट करून घेत आहोत व्यवस्थित स्टेप बाय स्टेप। कटोरी ही कट करून झालेली आहे तर आपली झालेली आहे कटोरी कट करून। तर खूप घाई होती त्याच्यामुळे ही आपल्या उच्च स्टिचिंग मी तुम्हाला दाखवू शकलेली नाही आहे। तर ह्या कटोरीचा टक्स कसा घ्यायचा आहे हे पण तुम्हाला सांगत आहे, म्हणजे जर का तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर अगोदर अशा पद्धतीने टोकाला टोक लावून एकसारखं करून घ्या थोड्याशा फरकाने, जर का कमी जास्त असेल तर। आणि नंतर इथं टेप लावलेला आहे बघा व्यवस्थित, बघा 1.5 इंचाचा अंतर घेतलेलं आहे आडव्यामध्ये। त्याच्यानंतर इकडे टोकाला परत अशा पद्धतीने टेप लावला आणि 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे, लाईन मारून झालेली आहे। तर अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे। तर संपूर्ण कटोरीचं पेपर पॅटर्न आपलं इथं रेडी झालेलं आहे। ही पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, ही पद्धत फॉलो करा। तर ब्लाऊज वेअर केल्यानंतर असा दिसत आहे बघा, माझ्या मैत्रिणीचाच ब्लाऊज होता आणि खूप घाईमध्ये हा स्टिच केला, त्याच्यामुळे याचं स्टिचिंगचा व्हिडिओ मी दाखवू शकलेली नाही आहे। तर त्यांना खूप व्यवस्थित बसलेला आहे आणि खूप खुश होत्या त्या। तर हा ब्लाऊज तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे मैत्रिणींनो। थँक्यू।